एकदम हॉटेलमध्ये मिळतात तशा किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतात तशा एकदम प्रॉपर चायनीज हक्का नूडल्स आपण बनवले आहेत. बघा किती मस्त दिसतायत, एकदम रंगीबेरंगी भरपूर अशा भाज्या आणि एकदम टेम्पटिंग बघूनच खाव्याशा वाटणाऱ्या व्हेज हक्का नूडल्स. नमस्कार खादाड मित्रांनो, कसे आहात, मजेत ना? आणि हो, महत्वाचं म्हणजे खाताय ना? आता सगळ्यात पहिल्यांदा नूडल्स बनवण्याची जी प्रोसेस आहे ती आपण चालू करतोय नूडल्स शिजवण्यापासून, कारण ही एक खूप महत्वाची स्टेप असते, प्रोसेस असते नूडल्सच्या रेसिपीमध्ये. म्हणून मुद्दामून ती दाखवतोय, कारण नूडल्स परफेक्टली शिजणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे, नाहीतर तुमची नूडल्सची रेसिपी बिघडू शकते. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका डीप पॅनमध्ये मी भरपूर असं पाणी घेतलंय. तुमच्याकडे एखादी कढई किंवा खोलगट भांडं असेल तरी तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये आपण थोडं तेल घातलंय, म्हणजे नूडल्स एकमेकाला चिकटणार नाहीत. आणि जेव्हा या पाण्याला उकळी आली, व्यवस्थित पाणी उकळलंय म्हणजेच गरम झालंय, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये एक पॅकेट हक्का नूडल्स घातले आहेत. ह्या नूडल्स तुम्हाला कुठेही स्टोअरमध्ये मिळतील, इझिली अवेलेबल होतात. तर हक्का नूडल्स घ्या, नॉर्मली चायनीज हक्का नूडल ह्या नावाने मिळतात त्या, तर त्या तुम्ही वापरू शकता. मी मुद्दामून पॅकेटबंद ज्या नूडल असतात त्या तशाच्या तशा वन पीस टाकल्यात, कारण मला अख्ख्याच्या अख्ख्या नूडल हव्यात, लांब पीस, मला त्याचे तुकडे करायचे नाही आहेत. म्हणजे मग ते नूडल्स म्हणून खायला मजा येते. तुम्हाला जर का लहान पीस करून शिजवायला टाकायचे असतील तर तुम्ही तसं करू शकता, पण ह्या अशा जरी टाकल्या तरी त्या व्यवस्थित हळूहळू पसरतात जशा जशा शिजत जातील तशा. आणि मग व्यवस्थित तुम्ही त्या शिजवून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहेत त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण त्या नूडल्स आता शिजवून घेतोय. जसं जसं त्या नूडल पाण्यामध्ये सॉफ्ट होत जातील त्या पूर्ण मोकळ्या होतील आणि पाण्यामध्ये बुडून जातील, आणि मग नंतर त्या आपल्याला शिजवायच्या आहेत. असेच हलक्या हाताने तुम्ही ते मिसळत राहा. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या नूडल्स आपल्या मोकळ्या झाल्या आहेत. आणि एकदा नूडल्स पूर्ण पाण्यामध्ये बुडल्यानंतर त्याला एक चांगली उकळी येईल. हे बघा, तुम्हाला दिसते आता हळूहळू पाण्याला उकळी यायला लागली आहे. तर ती उकळी आल्यानंतर साधारणपणे 2 मिनिटं किंवा कधी कधी 3 मिनिटं, 2 ते 3 मिनिटं कमीत कमी एवढा वेळ लागतो नूडल शिजायला. हे तुमची नूडल कुठल्या क्वालिटीच्या आहेत, किती जाडीच्या आहेत आणि कुठल्या कंपनीच्या आहेत ह्याच्यावर पण डिपेंड करतं. पण तरी देखील ह्या नूडल किती शिजवायचे आहेत हे मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा अशा पद्धतीने, हे बघा, हे नूडल चेपल्यानंतर त्याचं पूर्णपणे असं पीठ झालं नाही पाहिजे, त्याचा तुकडा पडला पाहिजे. म्हणजेच ती नूडल खाताना आपल्याला एक बाईट मिळतो, नाहीतर मग ते नूडल पूर्ण चिकट होऊन जातात. तर त्यामुळे खूप जास्त आपल्याला शिजवायचे नाही आहेत नूडल. जसं माझ्या चायनीज फ्राईड राईस किंवा शेजवान राईसच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय भात कितपत शिजवायचा असतो, त्याच पद्धतीने आपल्याला नूडल्स पण शिजवायचे आहेत. आता ह्या एका जाळीवर खाली एक पातेलं घेतलंय मी, त्याच्यावर जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावर आता हे नूडल्स आपण काढून घेऊया. म्हणजे त्याच्यातलं जे एक्सेस वॉटर आहे, जे एक्स्ट्राचं पाणी आहे, ते सगळं निघून जाईल. हे बघा अशा पद्धतीने ह्याच्यावर आपण काढून घेतले आहेत. आपण ह्याच्यावर तेल, सुरुवातीला नूडल शिजायच्या आधीच पाण्यामध्ये आपण तेल घातलेलं होतं, पण तरी देखील जर का कदाचित तुमच्या नूडल थोड्या जास्त शिजल्या आहेत, त्या चिकट होऊ शकतात असं जर का तुम्हाला वाटलं, तर तुम्ही आत्ता ह्या स्टेजलाच त्याच्यावर थोडंसं तेल टाका आणि त्या हलक्या हाताने एका फोर्कनी म्हणजेच काट्यानी हलकेच मिसळून घ्या. म्हणजे ते तेल सगळीकडे लागेल आणि तुमचे नूडल चिकट होणार नाहीत. तर आपले नूडल शिजवून आता तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो नूडल कशी शिजली आहे. ही आता पूर्णपणे थंड झाली आहे. हे बघा, तुम्हाला दिसलं असेल त्या नूडलचं पूर्ण पीठ नाही झालं, ती नूडल अख्खी राहिली आहे. ओके, तर अशा पद्धतीने एवढ्याच शिजवायच्या आपल्याला नूडल. आणि जेव्हा त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल असं तुम्हाला वाटेल, तर त्यावेळेला त्या तुम्हाला एखाद्या प्लेटवर किंवा एखाद्या ताटात काढून ठेवायच्यात पसरून. आणि कुठल्याही चायनीज नूडल पुढची प्रोसेस करण्यासाठी बनवण्याआधी त्या ताटात ठेवून तुम्हाला थंड करून घ्यायचे पूर्णपणे. तर आता हे मस्तपैकी पायपिंग हॉट असं आपण तेल केलंय. जसं मी नेहमीच सांगतो, चायनीज रेसिपी या एकदम हाय फ्लेमवर केल्या जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा घातलाय आणि बारीक चिरलेला लसूण, हो बारीक चिरूनच घ्यायचा आहे, पेस्ट करून घ्यायचा नाहीये मिक्सरमध्ये. त्याचबरोबर आपण लांब पातळ चिरलेलं गाजर आणि त्याचबरोबर कोबी घातलाय आणि सिमला मिरची आपण पातळ उभी चिरून घेतली आहे. या रेसिपीमधले सगळे इन्ग्रेडियंट्स, त्याची मेजरमेंट आणि डिटेल रेसिपी तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळेल. वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आमच्या वेबसाईटवर व्हिजिट करून नक्की डिटेल रेसिपी बघा. हे बघा, अशा या हलकेच भाज्या आपण फ्राय करून घेतल्या आहेत, पूर्ण शिजवायच्या नाही आहेत. आणि त्यानंतर आपण त्यावर नूडल्स घालतोय. अशा पद्धतीने थोड्याशा पसरून या नूडल्स घाला. त्याच्यावर आपण थोडंसं मीठ घालतोय. लक्षात घ्या, खाली गॅस फुल फ्लेमवर तसाच चालू आहे, कमी करायचा नाही आहे, कारण त्याला खालून चटके रागत राहिले पाहिजेत.
त्याच्यानंतर आता आपण व्हाईट पेपर पावडर घालतोय. तुमच्याकडे व्हाईट पेपर नसेल तर तुम्ही ब्लॅक पेपर पावडर घालू शकता. आता आपण घालतोय सोया सॉस. सोया सॉस ह्याच स्टेजला नूडल्सवरच घालायचा आहे, भाज्यांमध्ये घालायचा नाही. ओके, आणि पुन्हा एकदा सांगतो या सगळ्या प्रोसेसमध्ये खाली गॅस चालू आहे हाय फ्लेमवर, म्हणजे ते जिथे जिथे पसरलेले आहे भाजी नूडल तिथून खालून त्याला हीट लागते ती तशीच लागत राहिली पाहिजे. म्हणजेच तो एक टिपिकल चायनीज स्टाईलचा जो एक स्मोकी फ्लेवर असतो तो रेस्टॉरंट स्टाईलचा इफेक्ट आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर हलकेच परतून घ्या, त्या मिक्स करून घ्या आणि अशा पद्धतीने टॉस करून घ्या. जर का तुम्हाला असं टॉस करायला जमत नसेल तर तुम्ही, मी जसा एक पलटा घेतलाय हा तसा तुम्ही अजून एक दुसरा एक मोठा पलटा घेऊन दोन पलट्याने मिळून मिक्स करून घेऊ शकता. आता त्यामध्ये आपल्याला घालायची आहे लांब चिरलेली कांदापात, ही बघा ही अशी कांदापात घालायची आहे. आणि त्याचबरोबर मी बारीक चिरलेली कांदापात पण घालतोय. लांब चिरलेली कांदापात मुद्दामून मी वापरली आहे म्हणजे ती दिसायला चांगली दिसते नूडल सारखी लांब लांब. तुमच्याकडे फक्त बारीक चिरलेली असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता, काहीच हरकत नाही. हे बघा मी मुद्दामून मधून मधून असं पसरून ठेवतोय, खाली गॅस चालूच आहे लक्षात ठेवा, म्हणजे त्याला खालून हीट लागत राहते. हे बघा अशा पद्धतीने, आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने मी त्याला परतून घेतोय, टॉस करून घेतोय हाय फ्लेमवर. तुम्हाला दिसत असेल धूर येत होता त्याच्यातून. आणि आता आपले नूडल एकदम रेडी झाले आहेत, मी त्या बाउलमध्ये काढून घेतल्यात. बघा कशा मस्त दिसत आहेत एकदम रंगीबेरंगी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला जर का स्वतःचं हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालू करायचं असेल किंवा खाद्यपदार्थांचा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही प्रोफेशनल रेस्टॉरंट बिझनेस कोचिंग प्रोव्हाइड करतो. नक्की आम्हाला संपर्क करा, म्हणजे तुम्हाला तुमचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय एकदम प्रोफेशनल पद्धतीने किंवा व्यावसायिक पद्धतीने करता येईल. धन्यवाद. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो ही रेसिपी जर का तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.